रायगड जिल्ह्यामध्ये हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एक संशयास्पद बोट आढळली आहे। या बोटमधून शस्त्र सापडल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले। रायगड जिल्हा पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले, त्यामुळे जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आलेली आहे। हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर ही बोट आढळलेली आहे। या बोटमधून शस्त्र सुद्धा सापडले, त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। त्यानंतर पोलीस प्रशासन सुद्धा आता सतर्क झालेले आहे। रायगड जिल्हा पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले। जिल्हाभरात सध्या नाकाबंदी करण्यात आलेली आहे। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन कदम। सचिन, ही बोट आढळल्याने एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतंय, काय आता खबरदारी घेतली जातीय? रायगड जिल्ह्यामधली आजच्या दिवसाची, रायगड जिल्ह्याला जे हरिहरेश्वर समुद्र या सिवर्धन तालुक्यातला समुद्र किनारी एक पांगाची स्पीड बोट सापडलेली आहे। या स्पीड बोट मध्ये हत्यार सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। यानंतर रायगड जिल्ह्यातली यंत्रणा महसूल यंत्रणा घटनास्थळावर पोहोचली आहे। आता या ठिकाणी ही जी समुद्राच्या पाण्यात आहे, समुद्र किनाऱ्यापासून 2 मीटर अंतरावर पाण्याला इथं काठावर आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। इथे जवान देखील आलेले आहेत, पोलीस जवान देखील उपस्थित आहेत आणि एकंदरीत या पासून 100 ते 200 सचिन, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय।